विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिलेले गुणोत्तर शतमानात रूपांतर करणे हा घटक अभ्यासणार आहोत. शतमान गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? गुणोत्तराचे वैशिष्ट्य या घटकामध्ये आपण अभ्यासलंय की गुणोत्तरामध्ये उत्तर पद म्हणजे दुसरे पद हे जेव्हा 100 असतं त्यावेळेस त्या गुणोत्तराला शतमान गुणोत्तर असे म्हणतात. पाहूया, आपण प्रत्यक्ष उदाहरणात पाहूया. 15:25 दिलेला आहे. 15:25 याच्यामध्ये पूर्वपद 15 आहे, उत्तरपद 25 आहे, म्हणजे पहिलं पद 15 आणि दुसरं पद 25 आहे. हेच गुणोत्तर आपल्याला अशा स्वरूपामध्ये सुद्धा लिहिता येईल, 15/25. शतमानात रूपांतर करायचं म्हणजे काय? की दुसरं जे पद आहे या दुसऱ्या पदाचं रूपांतर 100 मध्ये करणे. आता 100 मध्ये करणं 25 हा 100 पेक्षा लहान आहे, म्हणजे कोणत्या तरी संख्येने गुणल्यावर दुसरं पद 100 येऊ शकतं. लगेच आपल्या लक्षात येतं की 25 × जर 4 केलं, 25 × 100 म्हणजेच आपल्याला 4 गुणल्यावर दुसरं पद तुम्हाला 100 मिळू शकतं. ज्यावेळेस दुसरं पद 100 मिळेल त्या संख्येने पहिल्या पदाला सुद्धा त्या संख्येने गुणावं लागेल. याचा अर्थ असा आहे की 15/60 आणि 25/100 म्हणजे दिलेलं गुणोत्तर हे शतमानात रूपांतर झालं. 15/25 हे शतमानातलं रूपांतर असं आहे की 60/100. 60/100 हे झालं पहिलं उदाहरण. पाहूया दुसरं उदाहरण असं आहे की 47/50. या ठिकाणी पहिलं पद आहे 47, दुसरं पद आहे 50. दुसऱ्या पदाचं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करायचंय, म्हणजे 50 आपल्याला 100 मध्ये आणायचंय. लगेच लक्षात येतं की 50 दुप्पट 100 होतं, म्हणजे दोन्ही गुणल्यावर 100 येऊ शकतं. म्हणजेच हे गुणोत्तर आपल्याला अशा स्वरूपामध्ये मांडता येईल, 47/50 हे गुणोत्तर शतमानामध्ये दोन्ही गुणल्यावर या गुणोत्तराचं शतमानामध्ये रूपांतर होऊ शकतं. 47/2 50/2 या ठिकाणी जर विचार केला, 47/2 = 94 आणि 50/100 म्हणजे 94/100 हे झालं शतमानात रूपांतर. म्हणजे 47/50 याच शतमानात रूपांतर 94/100 होय. अशा पद्धतीने दिलेले गुणोत्तर शतमानात रूपांतर करण्याची पद्धत आहे.